ची वाट बघू, इलेक्ट्रिक कार केवढ्याला येते ती बघून मग ते करू. की आपल्या इथं स्थानिक विकास निधी 4 कोटी होता, मी यंदा तो 5 कोटी रुपये त्या ठिकाणी जाहीर करतो आणि खासदारांना पण 5 कोटी केंद्र सरकारने द्यायला काकू केली. आता महाविकास आघाडीच्या सरकारने, उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखालच्या सरकारने एकेका आमदाराला 5-5 कोटी रुपयांचा निधी हा पुढच्या वर्षीपासून त्या ठिकाणी आपण देणार आहोत. तसंच अध्यक्ष महोदय, आमच्या आमदारांच्या ड्रायव्हरला 15,000 रुपये पगार आहे, तो आता 20,000 रुपये करण्याच्या बद्दलचा एक निर्णय जाहीर करतो. त्यांच्या पीएनना 25,000 रुपये पगार आहे, तो 30,000 रुपये करण्याच्या संदर्भात निमित्त जाहीर करतो. नाही आता आपण काय करू, इलेक्ट्रिक कारची वाट बघू, इलेक्ट्रिक कार केवढ्याला येते ती बघून मग ते करू.